विधवा होती, जी आपल्या दोन मुलींसोबत दिव्या आणि विद्या सोबत जंगलाच्या जवळ राहत होती. नंदाच्या नवऱ्याची एक छोटीशी जमीन होती, जिथे आता नंदा शेती करत होती. ती खूप मेहनतीने आपल्या घरातलं सगळं काम करत असे आणि मग शेतीतली कामं सुद्धा करत होती. नंदाचे उसाचे शेत होते. एकदा नंदाचे उसाचे शेत चांगले उगवले होते. ती आपलं शेत बघून खूप खुश होती. यावेळी ऊस विकून मी तुम्हा दोघींसाठी नवीन कपडे विकत घेईन. आणि आई, मला बांगड्या पण पाहिजे. हा हा, तुम्हा दोघींसाठी बांगड्या पण नक्की विकत घेऊ. दुपारची वेळ होती आणि नंदा तिच्या घरात काही काम करत होती, तेव्हा तिच्या शेतात एक हत्ती आला, ज्याचे दोन्ही दात सोन्याचे होते. उसाचं शेत बघून हत्ती खूप खुश झाला. अरे वा, हे तर खूपच गोड दिसत आहेत. चला, चांगलंच आहे, आज हेच खाऊन मी माझं पोट भरीन. हत्तीने ऊस खायला सुरुवात केली. काही वेळानंतर नंदा शेतात पोहोचली आणि हत्तीला ऊस खाताना पाहून रडू लागली. हा अरे गणराज, हे काय केलंस? या ऊसाने मी आपली गरिबी दूर करणार होते, पण आता असं वाटतंय कि आमचे खाण्याचे पण वांदे होतील. तू रडू नकोस, मला तुझ्या परिस्थिती बद्दल माहिती नव्हती. माझे दोन्ही दात सोन्याचे आहेत, यातला काही भाग मी तुला देऊन टाकतो, तू त्याला विकून आपली गरिबी दूर कर. हत्तीने आपल्या एका दाताचा एक छोटासा तुकडा तुडला आणि नंदाच्या हातात ठेवून दिला आणि मग तो परत निघून गेला. सोन्याच्या दाताचा तुकडा विकून नंदाला चांगले पैसे मिळाले, पण त्या पैशांना सांभाळून ठेवण्याऐवजी तिने निष्काळजीपणाने खर्च करायला सुरुवात केली. परिणामी एका वर्षातच तिचे सगळे पैसे संपून गेले. पुन्हा एकदा मला त्या सोन्याचे दात असलेल्या हत्तीकडे मदत मागायला पाहिजे. नंदाने हत्तीसाठी ऊस आणले आणि ते तिच्या शेतात ठेवले आणि हत्तीच्या येण्याची वाट पाहू लागली. हत्ती आला आणि नंदाने त्याला ऊस भरवले आणि मग माझे सगळे पैसे संपून गेले. तू परत एकदा माझी मदत करू शकशील? हत्ती दयाळू होता. त्याने पुन्हा एकदा स्वतःच्या दाताचा एक तुकडा नंदाला देऊन टाकला. पुढची 2 वर्ष नंदा आणि तिच्या मुलींचे चांगले गेले, पण परत एकदा त्यांचे सगळे पैसे संपून गेले. यावेळी नंदाने विचार केला, वाटत नाही यावेळी हत्ती माझी मदत करेल, पण यावेळी मी त्याचे दोन्ही दात काढून घेईन. पुन्हा एकदा नंदाने ऊस शेतात ठेवले आणि हत्तीची वाट पाहू लागली आणि संध्याकाळ होताच हत्ती तिथे पोहोचला. यावेळी नंदा हत्तीला ऊस भरवण्यासाठी पुढे गेली आणि मग तिने हत्तीचे दोन्ही दात खेचून उपटून काढण्याचा प्रयत्न सुरू केला. हत्ती थोडा गडबडला आणि मग त्याने आपल्या डोक्याने नंदाला दूर फेकून दिलं. लोभी बाई, मी तर तुला इतकी मदत केली
पण तू लोभापायी माझ्या दाताला मुळासकटच उपटणार होतीस. जनावर योग्यच सांगतात, माणसं विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीयेत. असं बोलून हत्ती पुन्हा जंगलाच्या दिशेने जाऊ लागला. मला माफ कर. नाही, बिलकुल नाही, तू खूपच लोभी आहेस आणि यानंतर कधीही मी कोणत्याही मनुष्यासमोर येणार नाही. आणि मग हत्ती जंगलाच्या दिशेने जाऊ लागला आणि मग कधीच परत आला नाही. या गोष्टीने आपल्याला हे शिकवलं की जे आपल्याला मदत करतात त्यांच्या सोबत कधीही विश्वासघात करू नये. ही गोष्ट आहे विमला आईस्क्रीमवालीची. विमला आपल्या आईस्क्रीम साठी प्रसिद्ध होती. मला ऑरेंज फ्लेवर पाहिजे आणि मला लेमन आणि मला तर स्ट्रॉबेरी फ्लेवर पाहिजे. हा हा, सगळ्यांना देते आहे. विमलाच्या हातात नेहमी एक घंटी असायची. जशी ती घंटी वाजवायची तशी गल्ली बोळ्यातली सगळी मुलं तिच्याकडे धावत यायची. ह्या शहरात एक आईस्क्रीमचं दुकान पण होतं, पण कोणतंच मूल तिकडे नजर नव्हतं येत. न जाणो विमलाने ह्या मुलांवर काय जादू केलीये, आमच्याकडचं आईस्क्रीम कोणी घेतच नाही. तेव्हा विमला त्या दुकानाजवळून जात होती. अगं ए विमला, बोलिये. असं काय खास आहे तुझ्या आईस्क्रीम मध्ये? ते भला मी तुम्हाला का सांगू. बरं जाऊ दे, एक आईस्क्रीमच देऊन टाक. तुमच्याकडे इतक्या सगळ्या आईस्क्रीम्स आहेत त्याच खा. आईस्क्रीमचा दुकानवाला हक्का बक्का राहिला आणि विमला तिकडून निघाली. आता दुकानदार विचार करू लागला की कसा आता विमलाचा काटा काढायचा. काही तर मार्ग नक्कीच असेल की मी या विमलाला दडा शिकवू शकू. दुसऱ्या दिवशी पुन्हा विमलाने नेहमीसारखी आईस्क्रीम बनवली आणि आईस्क्रीम विकायला निघाली. विमलाच्या घंटीचा आवाज ऐक सगळे मुलं तिच्याकडे खेचली गेली. विमलाने एक एक करून सगळ्या मुलांना आईस्क्रीम दिली. आज विमलाचा व्यापार चांगला झाला होता. असं वाटतं दुपारपर्यंत सगळे आईस्क्रीम संपतील. आणि तसंच झालं. विमलाने भर दुपारी आपलं शेवटचं आईस्क्रीम विकलं आणि ती आता रिकामा डबा घेऊन आईस्क्रीमच्या दुकानासमोर जात होती. बघा, माझ्या आता सगळ्या आईस्क्रीम विकल्या गेल्या आणि माझी सगळी आईस्क्रीम तशीच पडून आहे. तुला काय माहित किती नुकसान होतं या सगळ्या गोष्टीमुळे. खरं तर तुझ्यासारखं कोणीतरी मला गरजेचं आहे जो जागी जागी फिरून आईस्क्रीम विकू शकेल. आणि तेवढ्यात दुकानदाराला एक युक्ती सुचली. ऐक विमला, यात तुझाही फायदा आहे आणि माझाही. तो कसा काय? हे बघ, हे माझं आईस्क्रीम तू सुद्धा गावोगावी फिरून विकून ये. मी तुला अर्धे पैसे देईन, कमीत कमी माझं नुकसान तरी टळेल. विमलाने थोडा विचार केला. तस सौदा वाईट नाहीये, पण वगैरे असू दे, हे घे. दुकानदारने विमलाच्या डब्यामध्ये आईस्क्रीम भरायला सुरुवात केली आणि मग विमला निघाली आईस्क्रीम विकायला. आणि नेहमी सारखंच मुलांनी विमलाकडून आईस्क्रीम विकत घ्यायला सुरुवात केली. संध्याकाळ पर्यंत विमलाने सगळ्या आईस्क्रीम विकल्या होत्या. ही घ्या आजची कमाई. अरे वावा, गेल्या कित्येक दिवसांपासून ही आईस्क्रीम माझ्या दुकानात पडून होती, तू एकाच दिवसात विकली. हे घे तुझे पैसे. विमलाला चांगल्यापैकी पैसे मिळाले आणि हे पाहून ती खूप खुश झाली. ती आपल्या घरी गेली आणि आज तर ती खुशीने नाचत होती. कुछ देर बाद काही वेळाने तिच्या दारावर जोर जोराने ठकठक होऊ लागली. विमला, दरवाजा उघड, उघड दरवाजा. आले. विमलाने दरवाजा उघडला आणि बघितलं तर सगळे गाव वाले हातामध्ये लाकडी घेऊन उभे आहेत. काय झालं? तू आमच्या मुलांच्या आयुष्याशी खेळत आहेस विमला. किडे असलेलं आईस्क्रीम तू त्यांना खायला का दिलंस? नाही, मी भला असं का करेन? मग काय आम्ही खोटं बोलतोय? हे बघ, हे तुझ्याकडचंच आईस्क्रीम आहे ना. विमलाने ते आईस्क्रीम पाहिलं तर तिला आठवलं की हे आईस्क्रीम तर त्या दुकानदाराचं आहे. ते तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तू आमच्या मुलांच्या आयुष्याशी खेळत आहेस. उद्यापासून तुझ्याकडचं आईस्क्रीम गावामध्ये कोणीच घेणार नाही. सरपंच रागावून तिकडून निघून गेले आणि गाववाले पण गेले आणि विमला तिथे बसून रडायला लागली. किती मूर्ख आहे मी. कमीत कमी आईस्क्रीम विकायच्या आधी त्याला पाहायचं तरी होतं. लालचीने मला आंधळं बनवलं होतं. मूर्ख आहे मी.
विमलाला आपल्या लालचेवर पस्तावा होत होता, पण नंतर पस्तावून काय फायदा जेव्हा पाखरं खातील शेत। म्हणून तर म्हणतात मुलांनो, लालच वाईट गोष्ट आहे।